महाभारत संदर्भामध्ये ज्या लोकांच्या भावना होत्या आणि त्यांना पत्रही दिलेलं आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या विभागाचे मंत्री यांच्याकडे काम आहे दादा भुसे, तर माझ्या दोघांशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी सुद्धा सदैव काम थांबवण्याच्या बाबतीमध्ये एकंदर भूमिका सकारात्मक घेतलेली आहे. त्याचे औपचारिक जे आदेश आहेत ते पारित होणं अपेक्षित आहे, पण सकारात्मक त्यांची भूमिका या बाबतीमध्ये आहे की लोकांचा विरोध राज्यामध्ये फक्त नांदेडच नाही तर सर्वत्र त्याचा विरोध असल्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये कुठलेही तुम्ही पुढं काय निर्णय घेऊ नये अशा प्रकारची अपेक्षा आणि व्यक्त केली. बहुधा ते काम तिने मान्यच केलंय की रितसर त्याचे आदेश पारित होतील, म्हणजे ते काम ठरलं एवढं असं अपेक्षा करायला हरकत नाही. बैठक भोकरमध्ये तर कामात असं आहे आपल्याला माहिती आहे, राज्याचा अर्थसंकल्प आता लवकर होणार आहे, 28 तारखेला संकल्प अर्थसंकल्प आहे. नांदेड जिल्ह्यामधले जे महत्वाचे प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला आवश्यक तो निधी जो आहे ती तरतूद झाली पाहिजे, त्यापेक्षा पुढचे काम होणार नाही आणि म्हणून त्या कामासंदर्भामध्ये नांदेडचे प्रस्ताव मंत्र्या स्तरावर पाठवून दिले गेले पाहिजे. काही ठिकाणी बोलती झालेली नाही, काही ठिकाणी तरतुदी कमी आहे, या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करावा लागतो. तो पाठपुरावा मी आज बसून त्याच्यावर चर्चा करू. कोणते मोठे प्रस्ताव सिंचनाचे, आता आपल्याकडे मधल्या काळामध्ये जलसंधारणाची कामं मंजूर करून आली होती, इरिगेशन डिपार्टमेंटची काही कामं मंजूर करून आली होती, त्या कामाला तरतुदी ज्या आहेत त्या अधिकच्या पैसे आहेत आज, अजून पैसे करायचे लागतील वर्षभरामध्ये, ते पैसे आवश्यक आहेत, त्यासाठी चर्चा करू.